A very good morning to my dear students. We are at the end of the session, or we would like to say that we are end of the poem. Please don't read this poem. We'll see the workshop number 6. That is, there are some situations given to you and you have to prepare some short dialogues for it. काय दिलेलं आहे तुम्हाला इथं? जवळजवळ 4 सिच्युएशन्स दिलेले आहे. बघा, पहिली आहे इट्स ओनली मेंट फॉर मी, दॅट इजंट व्हेरी नाईस, देर इज ओनली वन सोल्युशन अँड यू रिअली हॅव टू स्टॉप. आहे, दीज आर द 4 सिच्युएशन्स गिवन टू यू. 4 सिच्युएशन्स ना, लेट्स सी or let's prepare some short dialogues by using these situations. The first one, it is only meant for me. Ata it is only meant for me manje kay, tar he fakt majhya sathi banlele ahe. This is just for me. Barobar baga situation. Wow, this dress fits me so well. It seems it's only meant for me. आय एम गोईंग टू परचेज इट. काय होते बघा, एक मुलगी एका कपड्याच्या शॉपमध्ये जाते आणि तिथं तिला एक ड्रेस, सुंदर असा ड्रेस आवडतो आहे आणि ती ड्रेस ट्राय करून पाहते आणि ड्रेस ट्राय केल्यानंतर तिला वाटतं की हा ड्रेस फक्त तिच्यासाठी बनलेला आहे आणि म्हणून ती म्हणते, वाव, इज दिस ड्रेस इज सो नाईस, इट सीम्स इट्स ओनली मेंट फॉर मी, आय एम गोईंग टू परचेस इट. हा ड्रेस फक्त माझ्यासाठीच आहे आणि मी तो काय करणार आहे, घेणार आहे असं ती म्हणते. बरोबर, इट इज ओनली मेंट फॉर मी. पुढची सिच्युएशन बघा, दॅट इज व्हेरी नाईस. बरोबर नाही आहे ती, तितकं चांगलं नाही आहे. लेट्स सी, आय हॅव बीन टू सेल, वी वेअर टॉकिंग दॅट वे. आय हॅव बीन टू द सेल, वी वर टॉकिंग दॅट डे. आम्ही कुठे होतो? आम्ही मार्केटमध्ये होतो आणि त्या दिवशी बघा काय करते. दॅट इज इन व्हेरी नाईस, नथिंग वर्थ बाईंग. पण तिथं असणारा जो कोण होता त्याला शॉपकीपर आहे, तो शॉपकीपर एक खराब वस्तू देत होता आणि खराब वस्तू आपण घेत नाही कधी. वी आर नॉट यूज्ड टू टेक सच बॅड थिंग्स ऑर डॅमेज्ड थिंग्स. So that's why my mother said, that isn't very nice, nothing worth buying. ही खराब झालेली वस्तू विकत घेण्यामध्ये काहीही अर्थ नाही. बरोबर, यू हॅव टू से लाईक दिस, यू हॅव टू यूज लाईक दिस. नेक्स्ट वन बघा, यू रिअली हॅव टू स्टॉप, म्हणजेच तुला थांबवलं पाहिजे त्यांना, तू आता थांबलं पाहिजेस. यू मस्ट स्टॉप ओवर हियर. बघा काय सिच्युएशन, यू आर गोईंग अ लॉट ऑफ वेट. ही बायटी काय होते, तुझं वजन खूप वाढायला लागलं आहे. यू आर गेनिंग अ लॉट ऑफ वेट डे बाय डे. यू रिअली हॅव टू स्टॉप इटिंग स्वीट्स. मग तुझं वजन का वाढायला लागले? कारण तू स्वीट्स खातोयस. यू आर इटिंग स्वीट्स अँड ओनली बिकॉज ऑफ इटिंग स्वीट्स युअर वेट इज गेनिंग. तुझं वेट इथं वाढायला लागलेलं आहे. सो यू मस्ट स्टॉप इटिंग स्वीट. नेक्स्ट, देर इज ओनली वन सोल्युशन. इथं एकच सोल्युशन आहे, सोल्युशन म्हणजे उपाय. आता इथं काय उपाय बघा, हे वाक्य कसं वापरणार आपण? देर इज ओनली वन सोल्युशन, टू टीच हिम अ लेसन वी शूड स्टॉप टॉकिंग टू हिम. जर त्याला आपण धडा शिकवायचा असेल, त्याच्यावरती एकच उपाय आहे. काय उपाय आहे तो? तो उपाय म्हणजे त्याच्याशी बोलणं थांबवायचं. बरोबर, हे बघा. आणखीन एक बघा, यू आर नॉट अलाउड टू. आता यू आर नॉट अलाउड टू, यू आर नॉट अलाउड टू टाय अ पोनी टू स्कूल. यू शूड टाय टू प्लेट्स. पोनी म्हणजे आपल्या केसांचा जुगटा. बरोबर, यू आर नॉट अलाउड टू टाय अ पोनी स्कूल, यू शूड टाय टू प्लेट्स. बघा, इथं एकच विणी घालायची नाही, इथं दोन विण्या तुम्ही शाळेला येताना घातलं पाहिजे असं सांगितलेलं आहे, असं इथं वॉर्न केलेलं आहे. बरोबर, या पद्धतीनं बघा आपण काय पाहिले. देर आर सम डायलॉग्स, वी हॅव बीन गिवन सम सिच्युएशन्स अँड
According to those situations, we have framed the diagrams. Now, let's see, find all the contracted forms used in the poem. आता contracted forms म्हणजे बघा, don't आहे, that's, there is, I am, you would, isn't, I have, it's, you are, I will, he will, won't, poems, here is, you will and shouldn't. आता हे कॉन्टेक्ट फॉर्म कसे आहे, तर डू प्लस नॉट, दॅट इज डू नॉट. डू नॉट म्हणण्याऐवजी आपण काय केलं, ॲपॉस्ट्रॉफी यस लिहिलेलं आहे, ॲपॉस्ट्रॉफीज लिहिलेलं आहे, बरोबर. ॲपॉस्ट्रॉफी ती आपण त्यांना डोंट, दॅट इज डू नॉट, शॉर्ट फॉर्म ऑफ डू नॉट, डोंट, दॅट्स, दॅट इज, दॅट्स, देअर इज, देअर्स, बरोबर. आय ॲम, आय ॲपॉस्ट्रॉफी ॲम, आय ॲम असं लिहिण्याऐवजी आय एम असं लिहितो आपण. यू वुड, यू डी, यू ॲपॉस्ट्रॉफी डी, दॅट मीन्स यू वुड. इजंट, इज नॉट. आय, आय हॅव. इट्स, इट इज. यू आर, यू आर. आय विल, आय विल असं लिहिणं गरजेचं आहे. ही विल, won't, perhaps, there is, you will and shouldn't, ठीक आहे. These are the contracted forms given in the poem. You should write it down, note it down, all the contracted forms. Let's see. आता शेवटचा भाग येतो आपला, दॅट इज लँग्वेज स्टडी. काय आहे बघा, बिफोर दॅट देर इज ए लिस्ट ऑफ डोंट्स इथं दिले. डोंट्स आपण काय करायचं नाही, डोंट राईट इन शॅबी हँड रायटिंग, ट्राईड इट, बरोबर, तिथं आलं पाहिजे. डोंट मेक नॉईज इन द क्लास, वर्गामध्ये दंगा करायचं नाही, स्टॉप डुईंग इट. डोंट रन द स्टेअर्स, जिन्यावरून पळायचं नाही, स्टॉप डुईंग इट. डोंट टॉक वेन टीचर इज एक्सप्लेनिंग, ज्यावेळी शिक्षक शिकवतात त्यावेळी बोलायचं नाही, स्टॉप डुईंग इट, बरोबर. मग आता मला सांगा, when you are doing something, you are trying to solve a maths problem, you are painting a picture, or you are watering the plant, while these doing good things, whether you would like that the people should come and watch your deed or watch your what you are doing, barobar, tumhi kay karta he lokani pahile paije asa tumhala vatte ka? Yes, lokani asha goshti pahile paije ka? दे विल अप्रिशिएट अस, झाडाला पाणी घालतो आहे, चांगली गोष्ट आहे. मग ह्या गोष्टी त्यांनी काय करणं गरजेचं आहे, पाहणं गरजेचं आहे, लोकांनी पाहाव्या, लोकांनी त्याच्याकडे पाहणं तिथं अपेक्षित आहे. पण जर आपल्या हातून काही चुकीचं घडत असेल तर मात्र लोकांनी पाहू नये, द पीपल शुड नॉट सी ॲट अस, बरोबर. या अशा गोष्टी, म्हणून अशा गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. Now, the last session of this of today's lecture, that is on the poem also, the language study. Questions begin with be and have. See, there are so many questions. Even be and have are auxiliary verbs. Auxiliary verb means त्याला आपण काय म्हणतोय, helping verbs म्हणतो. ही helping verbs आहेत आणि ही helping verbs वापरून काही प्रश्न बनतात. मग आता हे प्रश्न बनवत असताना त्याच्यापासून त्याचे आन्सर्स आपल्याला कसे लिहायचे आहेत, येस किंवा नो असे आन्सर्स आपल्याला लिहिता येतात. लेट सी, फर्स्ट बी अँड हॅव. ओके, आर यू रायटिंग अ स्टोरी, द आन्सर इज येस. इज शी गोईंग होम, येस. वेअर आर दे रीडिंग देअर न्यू होमवर्क, नो, बरोबर. आर, इज आणि वेअर ही काय आहेत, बी ची रूप आहेत. बळानो आन्सर, याचं आन्सर यस किंवा नो असं येतं, म्हणून यांना आपण काय म्हणतो आहे, यस नो क्वेश्चन म्हणतो. त्यानंतर बघा, हॅवपासून, हॅव आय मेड अ मिस्टेक, माझ्या हातून काही चूक घडली का. हॅव रिटन दिस, नो, आय हॅव नॉट रिटन. हॅज ही गिवन यू बुक, यस. यस किंवा नो अशी उत्तरं येतात, म्हणून त्यांना काय आपण म्हणतो आहे, क्वेश्चन्स बिगिनिंग विथ हॅव. नाउ लेट्स सी सम डब्ल्यू एच वर्ड्स.
डब्ल्यू एच वर्ड्स. डब्ल्यू एच म्हणजे तिथं बघा वेअर आहे, वाय आहे, ही. वेअर आर यू गोईंग, कुठे जात आहेस? आता इथं येस किंवा नो येत नाही. इथं काय आहे, यू हॅव टू सेल द पर्टिक्युलर आन्सर. वाय आर यू लाफिंग, का हसत आहेस तू? वाय हॅज ही कम, तो का आला होता? वॉट इज शी पेंटिंग, काय पेंट करत आहे? वॉट हॅव यू ड्रॉन, वेअर हॅव यू पुट इट? तर अशी ही वाक्य. तर बघा, प्रत्येकाची आन्सर्स इथं येस किंवा नो येतं. आणि जर टू बी आणि हॅवनं सुरुवात आले असं सुरुवात असेल तर आन्सर येस नो येईल. डब्ल्यू एच वर्ण असेल तर आन्सर मात्र काय येणार आहे, तर आन्सर विल बी टोटली डिफरंट. यू हॅव टू गिव्ह प्रॉपर आन्सर. आय होप यू हॅव एन्जॉय. सो आता राहिलेला भाग आज इथून बघा. इथं आपली पोएम, टू डोंट रीड दिस पोएम, हे संपूर्ण पाहिजे. इवन त्याच्यावरचे सगळे क्वेश्चनसुद्धा आपण इथं पाहिलेले आहेत. तर आज आपण इथंच थांबूया राहिला भाग. इवन उद्या नवीन आपण द शेरलॉक होम्स ही स्टोरी पाहणार आहोत. थँक्यू.